प्रणिपात मित्रांनो, कशा आहात? तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो या एकमेव मराठी योगा चॅनलमध्ये. इथं मी रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्यासाठी. माझं नाव समीर, मी एक योग आणि भारतीय उद्योग कौशल्य कलरीपटूचा अभ्यासक आणि प्रशिक्षक आहे. तर आजच्या 5व्या भागामध्ये आपण बघू शेवटचा मुद्दा, तो आहे पॉझिटिव्ह थिंकिंग अँड मेडिटेशन, म्हणजे ध्यान आणि सकारात्मक विचार. मेडिटेशन खूप लोकांना वेगवेगळे कन्सेप्ट आहेत मेडिटेशनच्या, म्हणजे खूप त्यांच्या पण काही संकल्पना आहेत. पण आपण साधारण बघू शकतो की जेव्हा आपण एखादा तळ्याजवळ जातो किंवा नदीजवळ जातो, विहिरीजवळ जातो, तो पाण्याचा जो पृष्ठभाग आहे तो जर शांत असेल, स्वच्छ असेल, तर आपल्याला पाण्याचा तळ पण दिसतो. पण ते फार मुश्किल आहे जर त्याच्यावर खूप लाटा आल्या, त्या पृष्ठभागावर लाटा आल्या, असं म्हणजे तरंग आले, तर पाण्याचा तळ बघणं फार अवघड आहे. तर सेम स्थिती आपली आहे. जर आपलं मन शांत असेल, तिथे कुठले विचार नसतील, इच्छा नसतील, तर आपण आपल्याला बघू शकतो. त्या स्थितीलाच योगा म्हणतात. तर योगामध्ये रेकमेंड केले आहेत की दोन पद्धती आहेत, वैचारिक पद्धती. एक म्हणजे आपण म्हणतो ना मनाच्या दोन पद्धती, ती म्हणजे एक बाह्य पद्धती आणि आंतर पद्धती, एक्सटर्नल आणि इंटरनल. तर बाह्य पद्धती म्हणजे काय, की बाहेरच्या गोष्टीवर ऑब्जेक्ट करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आता एक उदाहरणार्थ घेऊ, तुम्ही फुटबॉल खेळताय, फुटबॉल खेळताना खूप कॉन्सन्ट्रेशननी तुम्ही बॉल असा घेऊन जाताय, पास करताय इकडे तिकडे जाऊन आणि गोल करताय. तर तुमचं पूर्ण ऑब्झर्वेशन किंवा तुमचं पूर्ण लक्ष आहे ते त्या गोल पोस्टवर आहे, की बॉल आपल्याला तिथं टाकायचा. तुम्ही बाकीचं सगळं विसरला, टाईम विसरला, तुमची दुःखं विसरली, तुमच्या इच्छा सगळ्या विसरल्या, तुम्ही आत्ता फक्त त्या गोलवर बॉल टाकायचा तेवढंच विचार करताय. तर ह्याला म्हणतात बाह्य मेडिटेशन. तर ही सुरुवात आहे मेडिटेशनची, म्हणजे ही बाह्य सुरुवात आहे. आपण म्हणू शकतो की एक सुरुवात आहे ध्यानाची. आंतरिक ध्यान म्हणजे आपण म्हणतो की व्हॉट इज ट्रू मेडिटेशन. मग खरं मेडिटेशन काय? तर जो आपला अवेअरनेस आहे, म्हणजे बाह्य अवेअरनेस आहे की आपण जे बघतो आहे, तो आतल्यामध्ये, म्हणजे आतमध्ये बघायचं, आपलं स्वतःला बघायचं. तर त्यासाठी काय करावं लागेल? काही पद्धती आहेत त्याच्या मेडिटेशन योगामध्ये, काही पद्धती आहेत, म्हणजे प्राणायाम आहे, आसन आहेत, ते करून तुम्ही शरीराला एक स्टेबल करू शकता, तुमच्या प्राणाला कंट्रोल करू शकता, त्याच्यामुळे माइंड कंट्रोल होईल, फोकस करू शकता. तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं माइंड शांत होईल. म्हणजे तुम्हाला माइंड शांत करता आलं पाहिजे, स्वतःकडे इंट्रोस्पेक्ट करता आलं पाहिजे, एक विशिष्ट समय तिथं ध्यान लावलं पाहिजे. काहीतरी तुम्ही तुमच्या जे इष्टदेवता आहेत त्यांचं ध्यान करू शकता, दोन्ही भुवयाच्यामध्ये दोन्ही डोळे बंद करून नामस्मरण करू शकता. कलियुगामध्ये स्पेशली रेकमेंड केलं की हरिनाम, म्हणजे जेवढं तुम्ही भगवंताचं नाव घ्या, मग कुठल्याही देवाचं नाव घ्या, तो ऐका, कानाने ऐका तुम्ही काय म्हणतात मनातल्या मनात, तर ते सुद्धा मेडिटेशन आहे. तर तुम्ही मोर इंट्रोस्पेक्ट, म्हणजे तुम्ही स्वतःकडे स्वतः बघाल की काय, तर ते ॲक्च्युअल ट्रू मेडिटेशन. पण ही सुरुवात आहे. एक्सटर्नलवरनं तुम्ही, म्हणजे बाह्यावरनं तुम्ही आंतरित येणार, ही मेडिटेशनची एक पद्धत आहे. तर योगा हा आसन प्राणायाम करून आणि प्रॉपर डायट घेऊन, प्रॉपर रिलॅक्सेशन करून तुम्हाला मेडिटेशनच्या स्तरापर्यंत आणतो. मग तुम्ही चांगलं मेडिटेशन करू शकता. म्हणून या सगळ्या गोष्टी, म्हणजे पहिला मुद्दा ते आत्ता शेवटचा मुद्दा, हे सगळे जर तुम्ही जर बारकाईने बघितले तर तुम्हाला कळेल की तुम्ही कसं एव्हिएशन, तुमचं लाईफ कसं प्रगत होत जाईल, तर तुम्ही ह्या गोष्टींचा स्वीकार केला जाईल. ते मी फार तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ह्याचा डिटेल्स जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच रिप्लाय करेन. आणि मित्रांनो, परत सांगतो की तुमच्या या बिझी शेड्यूलमधनं 10 मिनटं वेळ काढा, आसन करा, प्राणायाम करा, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी सुचवेल. योगा तुम्हाला दाखवेल, योगा शोज द वे, योगा तुम्हाला मार्ग दाखवेल. तर फक्त 10 मिनटं काढा तुमच्या डेली रुटीनमधली. जर पहिल्यांदाच आलं असेल माझ्या चॅनलवर, त्यांनी कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारांना पण शेअर करा, त्यांनासुद्धा समजू द्या. तर आजच्या भागामध्ये एवढंच, पुन्हा भेटू, धन्यवाद.